जर तुम्हाला मम्माचे रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मम्माज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला बनवूया आज मुशीची भुर्जी. जर तुम्हाला फिश खायची आवड असेल, मुशी खायची आवड असेल आणि जर तळून आणि फक्त कालवण करून खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे मी फिश घेतली आहे, मुशी घेतली आहे, तिला एका टोपात घेऊन पाणी टाकलं आहे त्यात आणि चांगली त्याला उकळी आणायची आहे. चांगलं शिजवून घ्यायचं आहे, 5 ते 10 मिनटं त्याला उकळवून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे आपली जी मच्छी आहे ती चांगली शिजली पाहिजे. मग व्यवस्थितपणे 5 ते 10 मिनटात आरामात शिजते ती पटापट, जास्त वेळ नाही लागत. चांगली शिजली ती, 5 ते 10 मिनटं झाकण न ठेवता आपण शिजवून घेणार आहोत. मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून आता पूर्णपणे थंड होत ठेवून देणार आहोत आपण. पाणी काढून टाकलं आहे त्याचं मी. आता अशीच मच्छी जी आहे तिला आपण थंड करत ठेवून दिलेली आहे. आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचे जे काटे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. म्हणून हलकंसं दाबलं मागून की ते आरामात काटे निघतात. एकच काटा असतो मध्ये. म्हणून ते व्यवस्थित जर फिश आपली शिजली गेली की ते हलकंसं दाबलं की ते आरामात काटे निघून जातात. असेच आपण सगळ्या मच्छीचे काटे जे आहेत काढून टाकणार आहोत. म्हणून 5 ते 10 मिनटं व्यवस्थित जर मच्छी बॉईल झाली असेल आपली, फटाफट निघतात काटे. असेच आपण सगळे काढून घेणार आहोत काटे. बघू शकता अगदी आरामात निघत आहेत, जास्त वेळ लागत नाही त्याला. व्यवस्थितपणे असंच आपण सगळे काटे काढून घेणार आहोत. आता इथे मी सगळे काढून घेतलेत काटे. आता एका चमच्याच्या मदतीने थोडं त्याला मॅश करायचं आहे, कारण आपल्याला त्याची भुर्जी बनवायची आहे. म्हणून हलके अजून ते मॅश झाले पाहिजेत. गॅस बंदच ठेवला आहे मी, गॅस चालू नाही आहे. आता व्यवस्थितपणे मॅश झालं की दुसऱ्या टोपात आपण घेणार आहोत. खोलगट टोप घेतला आहे मी, त्यात तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आपण त्याला फोडणी देणार आहोत आता. म्हणून चांगलं तेल जे आहे गरम झालं की त्यात फोडणीसाठी आपल्याला हवं आहे 1 चमचा राई आहे. राई चांगली तडतडू द्यायची आहे. फोडणी आपली छान तडतडली पाहिजे, तरच त्याचा फ्लेवर छान येतो. जिरं टाकलं आहे 1 चमचा आणि त्याचबरोबर टाकायचं आहेत लसणीच्या पाकळ्या आहेत. 5 ते 7 लसणीच्या पाकळ्या आहेत, हलक्याशा ठेचून टाकलेल्या आहेत, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो तेलात. त्याचबरोबर मिरची, जर अगदीच झणझणीत हवं असेल तर मिरची वाढवू शकता, मसालेही तुम्ही वाढवू शकता. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं टाकली आहेत मी. सगळ्या मी रेसिपीजमध्ये काय काय यूज करते आहे ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाण त्याचं व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे. म्हणून ते डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. त्यात मी पातीच्या कांद्याचा सफेद भाग टाकला आहे आणि त्याचबरोबर 1 टोमॅटो टाकते आहे. पातीचाच कांदा वापरला आहे मी, दुसरा वेगळा कांदा नाही वापरला, कारण त्याच्यातच आपली फिश चांगली होते. आता वाफवून 5 ते 10 मिनटं वाफवून ठेवलेलं आहे. कांदा टोमॅटो जो आहे चांगला नरम होत ठेवला होता. 5 ते 10 मिनटानंतर आपण काही मसाले टाकणार आहोत. गरम मसाला 1/2 चमचा, घरगुती लाल तिखट 1 चमचा, हळद 1 छोटा चमचा आणि मीठ अगदी चवीप्रमाणे. मी इथे 1 चमचा टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता. आता हे मसाले चांगले मिक्स करायचे आहेत आणि आता आपण जी मुशी आपण बॉईल करून ठेवली होती, बारीक करून ठेवली होती, ती मुशी टाकायची आहे. आणि त्याचबरोबर 2 ते 3 कोकम आणि जो पातीच्या कांद्याचा हिरवा भाग आहे तोही मी आता टाकते. सगळं टाकून आपण छान मिक्स देणार आहोत आता त्याला. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगलं त्याला मिक्स करायचं आहे. मसाले जे आहेत आपले चांगले मुशीत मिक्स झाले पाहिजेत, व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. मसाले सगळीकडून छानपैकी लागले गेले पाहिजेत. आता हे व्यवस्थित मिक्स झाले. आता परत एक वाफ येण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत 5 मिनटं झाकून. म्हणजे फक्त एक वाफ येईल आणि आपले मसाले आणि फिश जी आहे चांगली एकजीव होऊन जाईल. आता 5 ते 10 मिनटानंतर एक वाफ आलेली आहे. आपली मुशीची भुर्जी तयार आहे. अगदी फटाफट बनते, झटपट बनते आणि तितकीच चविष्ट बनते. जर मच्छी खायला तुम्हाला आवडत असेल, मुशी खायला आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही. अगदी भाकरीबरोबर, चपातीबरोबर तुम्ही डब्यालाही देऊ शकता ही रेसिपी. अगदी सुकी बनते, फटाफट बनते, सकाळची खूप घाई असते आणि इतक्या घाईत जर अशी झटपट बनणारी रेसिपी आपल्याला करता आली
तर खूप सुंदर होतं आणि तितकीच ती चविष्टही लागते. डबा खाणारेही अगदी खुश होतील. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच छान छान व्हिडिओज आपल्याला पाहायला भेटतील.